हाय गाईस, तर आज आम्ही आलो आहोत आपल्या सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे सासरवाडीला. हे रेस्टॉरंट जे आहे ना, ते आहे सीवूड सेक्टर 48 पेट्रोल पंपच्या अगदी अपोजिटला. सो आम्ही खूप दिवसांपासून हे रेस्टॉरंट बघत होतो. सो फायनली विचार केला की आज जाऊनच येऊया. इकडचं जे इंटेरियर आहे ना, हे खूप सुंदर होतं. म्हणजे ह्यांच्या प्रत्येक टेबलवर त्यांनी अशी साडीचं डेकोरेशन होतं, म्हणजे खाली साडी त्याच्यावर काच, आणि बाकी इंटेरियर पण छान होतं. म्हणजे त्यांनी असं भिंतीवर तुतारी काढली होती आणि त्याच्या आतमध्ये असं वदनी कवरचं श्लोक लिहिला होता. हे रेस्टॉरंट म्हणजे दोन माळ्यांचं आहे आणि दोन की तीन गाळ्यांमध्ये बनवलेलं आहे. आणि ह्यांचं जे मेनू कार्ड आहे ना, ते पण अगदी छान, म्हणजे त्यांनी बनवलं होतं. सगळं इकडे महाराष्ट्रीयन फूड मिळतं. सो त्यांनी आम्हाला स्टार्टिंगला आणून दिलं रिफ्रेशमेंटमध्ये बटाट्याचा किस आणि कोकम सरबत. बटाट्याचा किस टेस्टी होता पण ऑइली होता, आणि कोकम सरबत खूप म्हणजे पिऊन खूपच असं रिफ्रेशिंग वाटत होतं. सो फर्स्ट आम्ही इथे मागवलं होतं अळणी सूप, म्हणजे चिकनचं अळणी सूप, आणि खूपच असं टेस्टी होतं हे अळणी सूप. म्हणजे गरमागरम टेस्टी, खूप पाण्यासारखं पातळी नव्हतं. म्हणजे तुम्ही जर हे गरमागरम अळणी सूप पिलं ना, तर तुमचा सर्दी खोकलाच गायब होऊन जाईल, इतकं टेस्टी होतं आणि छान असं पिऊन चांगलं वाटत होतं. स्टार्टरमध्ये आम्ही इथे मागवलं होतं कोळंबी फ्राय, आणि त्याचसोबत आली होती पुदिना आणि दहीची चटणी. कोळंबी फ्राय आणि ही चटणी एकदम म्हणजे खाताना खूप छान वाटत होतं. वरचं जे कवर आहे ते मस्त कुरकुरीत लागत होतं, आणि कोळंबी म्हटलं आतली कोळंबी ही अशी ज्युसी होती. पण ना याचं जे कवरिंग होतं ते असं म्हणजे हातात कोळंबी उचलताना पडत होतं, पण टेस्टी होतं आणि लिटिल बिट ऑइली पण होतं. सो नेक्स्ट आम्ही मागवलं इथे चिकन थाळी. चिकन थाळीमध्ये आम्हाला आलं होतं सुकं चिकन, त्याचबरोबर आलं होतं म्हणजे रस्सा, आणि त्यात 2-3 पीसेस चिकनचे. हे आहे फक्त रस्सा, सोलकढी, त्याच्यानंतर हे स्वीट आहे म्हणजे शिरा आहे, भात, पापड, 2 भाकरी, आणि 4-5 असे चिकनचे तळलेले पीस, आणि त्याचबरोबर दिलं होतं त्यांनी कांदा आणि टमॅटो. ॲक्च्युली ह्यांची जी सगळी भांडी होती ना स्टार्टिंगपासून, ती सगळी पितळीची होती, तर मला ते फारच आवडलं इकडचं. सो आपण टेस्ट करूया ही थाळी. फर्स्ट बाईट तर खूपच छान होता, म्हणजे जे सुकं चिकन होतं ते फार घट्ट होतं आणि मसालेदार होतं, छान वाटत होतं. जे फ्राईड चिकन होतं तेही म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी असं छान टेस्टी लागत होतं. भाकरीही खूप सॉफ्ट होते, रस्सा घट्ट होता आणि भातासोबतही छान वाटत होता. त्याच्यानंतर जो कांदा वगैरे होता ना, कांदा आणि मसाला लिंबू टाकलेला, ते म्हणजे भारीच लागत होतं. सोलकढी पण खूप टेस्टी होती. कसं वाटतंय तुला इकडे? काय जाणार नाही, पण तू बोलते कसं वाटतंय तुला? एंटरटेन होते, कारण आमच्या खाली एक माणूस बसला, खूप किरकिर करतो, वेटरवरती खूप चिडला, त्याचं जेवण थंड होता. हा, त्या माणसाला नको दाखवायला. हळूहळू खातोय, त्याचं जेवण ऑलरेडी थंड झालेलं आहे, आता आम्ही वाट बघतोय नक्की तर पुढे काय करणार. इथे ना वेटिंग टाईम खूप होता, म्हणजे जेव्हा आम्ही 2 थाळी ऑर्डर केले ना, तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 30-40 मिनिटं तर लागणारच. इथे ना खूपच गर्दी होती, म्हणजे आत तर सगळे टेबल फुल झालेच होते, पण बाहेरही लोकांची म्हणजे रांग लागली होती. आम्ही विचार करत होतो बरं झालं आम्ही तरी वेळेत आलो. तर आमची पापलेट थाळी आलेली आहे, त्यात होतं एक मोठा पापलेट फ्राय केलेला. आम्ही चपात्या मागवल्या होत्या, त्याचसोबत आलं होतं कांदा, नंतर गोड आलं होतं, सोलकढी आली होती, पापलेटचा रस्साही होता आणि त्यात एक पापलेटचा तुकडा होता, त्याच्यानंतर फक्त रस्सा होता भातासोबत खायला, आणि पापड. इकडे ना मला तळलेले पदार्थ थोडे ऑइली वाटत होते. एनिवेज, फर्स्ट आपण पापलेट ट्राय करूया. पापलेट ॲक्च्युली फ्रेश होतं, म्हणजे ना त्याचं मांस असं व्हाईट कलरचं दिसत होतं, तर मला खूप आवडलं तळलेलं पापलेट, आणि त्याचा रस्सा वगैरे पण खूप छान होता, म्हणजे भातासोबत खूप छान लागत होतं पापलेटचा रस्सा. इकडच्या दोन्ही थाळ्या खूप छान होत्या आणि एका माणसासाठी सफिशियंट होत्या. माझं तर पोट खूपच भरलं होतं, म्हणून मी शिरा संपायचं काम मंदारकडे दिलं होतं. कशाच आहे? तुला कोणी सांगितलं? चांगलं, पण चिकटतोय तो गव्हाचा आहे म्हणून चिकटतोय.
आमचं बिल आलेलं आहे आणि त्यांनी बिल ना असं छोट्याशा सुपडीमध्ये आणलं होतं आणि त्यासोबत दोन सॉफ आणि दोन टूथपिक दिले होते. तर आमच्या दोघांचं बिल झालं होतं 1743 रुपये, म्हणजे दोन माणसांसाठी 1743 रुपये ॲक्च्युली खूप जास्त वाटले मला. तर म्हणजे बाहेर जर तुम्ही एवढं सगळं ट्राय केलं तर टेस्टी अशीच टेस्ट छान असते आणि 1000 रुपयाच्या आत होऊन जाईल. पण मला असं वाटतं की त्यांनी ब्रँडिंग वगैरेवर जरा जास्त फोकस केल्यामुळे ते त्यांचे रेट्स पण खूप हाय लावलेले आहेत. म्हणजे त्यांच्या सॉफ्टपासून टूथपिक पर्यंत त्यांनी असं सासरवाडी वगैरे असं सगळीकडे लिहिलं होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.